काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांच्या कारकिर्दीवर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचा जन्म 1937 साली झाला. बीएचं शिक्षण घेतल्यानंतर ते समाजसेवेशी जोडले गेले. 1968 साली त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. 1968 ते 1978 पर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या समुपदेशकपदी होते. त्यानंतर शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे त्यांनी 1977 ते 1978 या कालावधीत मुंबईच्या महापौर पदाची धुरा सांभाळली. 1980 साली देवरा यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली पण ते पराभूत झाले. 1981 ते 2003 अशी 22 वर्ष मुरली देवरा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. 1982 साली ते काँग्रेसच्या तिकिटावर विधान परिषदेचे सदस्य बनले. 1985, 1989 आणि 1991 साली त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली. मात्र 1996 आणि 1999 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.